नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण टोमॅटो पिकामध्ये या ठिकाणी देत आहोत। आज आपण भेंडाळी तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी पावसाला सुरुवात पण झालेली आहे। तुम्ही बघू शकता प्लॉट आज जवळजवळ किती 30 ते 35 दिवसाच्या दरम्यानचा प्लॉट आहे ना। किती तारखेला लागवड आहे? 24 जून ची। एकदा नाव सांगा बरं तुमचं। नाव? गावाचं नाव राजेंद्र कारवारी खालकर, मग कंपोस्ट औरंगपेठ भेंडाळी तालुका निफाड जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर आहे 99 21 78 29 35। कोणत्या व्हरायटीची लागवड केली? आर्यमान व्हरायटीची। शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, इथून मागे पावसाचं प्रमाण कमी होतं, बऱ्याच लागवडी कमी प्रमाणात झालेल्या होत्या, परंतु आता सगळीकडे लागवडीचा सुरुवात झालेली आहे, पावसाचं प्रमाण पण बऱ्यापैकी चालू झालेलं आहे। आणि अशा वातावरणामध्ये आपण जे टोमॅटोमध्ये कामकाज करतो, हे कामकाज करत असताना आपण नागाळी आणि आळी याच्यावरती आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, याच्यासाठीचा आपण आजचा व्हिडिओ स्पेशल देत आहोत। की जेणेकरून बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल पण आले की नागाळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे, याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, आणि नागाळीचा प्रादुर्भाव हा कशामुळे होतो हे पण आपण समजून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। जेव्हा झाडाला किंवा टोमॅटो व्हरायटीमध्ये जेव्हा पाण्याचा ताण पडतो, पाणी पुरेसं मिळत नाही, पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यावेळेस नागाळीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत असतं। आणि आपण नागाळीचं प्रमाण वाढायला नको, झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता चांगली असायला पाहिजे। आपण याच्यासाठी सर्वप्रथम काम करणं खूप गरजेचं आहे की झाडामध्ये त्याच्या सर्वसाधारणपणे 20 ते 25 दिवसादरम्यानचा मी तुम्हाला मागचा व्हिडिओ पण दिलेला होता, परंतु आज परत व्हिडिओमध्ये मी सांगतो की आपल्याला साधारणतः 20 ते 25 किंवा 20 ते 30 दिवसादरम्यान आपण झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढायला पाहिजे। त्याच्यामध्ये कामकाज करत असताना आपण त्याला विद्राव्य खते असतील, तुमचे आपण जे पण त्याला आळवणे वगैरे दिलेले असतील, ज्या ड्रिंचिंगा दिलेल्या असतील, त्या जर तुम्ही वेळेवर करून घेतल्या तर कुठलीही अशा प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही। त्याच्या फवारणी आपण जर वेळेवर केल्या, स्प्रे जर आपण व्यवस्थित घेतले, कव्हरेज चांगलं घेतलं, तर कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही। आता बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले की आपण याच्यासाठी कामकाज करत असताना आपण सुरुवातीपासूनच नियोजन का देतो, तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला सुरुवातीला जे आपल्याला टोमॅटोमध्ये पाऊस जास्त झाल्यानंतर प्रॉब्लेम येतो किंवा पाणी कमी असल्यानंतर जो प्रॉब्लेम येतो, कमी पाणी असल्यानंतर नागाळीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी जास्त प्रमाणात येतो, पांढऱ्या माशीचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येतो, व्हायरसची अडचण त्या ठिकाणी येते। त्याच्यासाठी आपल्याला लागवड करत असतानाच आपण कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे, त्याच्यानंतर आपण ज्या 2-3 आळवण्या देतो, या आळवण्या आपण कंपल्सरी करून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। आता आपण वळूया मेन मुद्द्याकडे की आपण नागाळीसाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो, याच्यासाठी फवारणी आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो। याच्यासाठी आपण तुम्हाला साधारणतः सुरुवातीच्या 8 ते 10 दिवसामध्ये एक आळवणी दिलेली असते नागाळीसाठी, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूम फ्लेक्सी दिलेला असतं, 1 ते 200 ml या प्रमाणात आपल्याला देऊन घ्यायचं आहे। ते देत असताना आपण झाडाची कंडिशन चांगली असणं गरजेचे आहे, झाडाची मुळी त्या ठिकाणी चालू असणं गरजेचे आहे। त्यानंतर राहिला विषय ती आळवणी आपण नागाळीसाठी करून घेतो किंवा त्याच्याऐवजी वार्डनचीच जरी तुम्ही आळवणी करून घेतली तरी तुम्हाला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळून येतील। त्यानंतर मी तुम्हाला सांगत असतो की नागाळीसाठी नेमाशक्तीची एक ड्रेंचिंग करणं गरजेची आहे। नेमाशक्तीचा जर वापर केला तुम्ही तर नागाळी तुम्हाला कुठल्याही ठिकाणी दिसणार नाही। त्यानंतर फवारणीमधून पण तुम्ही नेमाशक्तीचा वापर करू शकता। तुम्ही साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने 200 लिटरला 500 ग्रॅम नेमाशक्ती याचा जर वापर करून घेतला तर तुम्हाला नागाळी असेल, अळी असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडे असतील याच्यावरती पण तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील। त्यानंतर फवारण्या करत असताना आपण शेड्यूलनुसार दिलेलं असतं, त्याच्यामध्ये तुमचं आभासीन असेल, इंडोकेम इंडिया कंपनीचं इनलिप असेल, ट्रिक शॉट असेल, याच्या फवारण्या वेळोवेळी करून घेणं गरजेचं आहे। पांढऱ्या माशीसाठी पण मी तुम्हाला फवारण्या सांगत असतो, त्या फवारण्या पण तुम्हाला देऊन घेणं गरजेचं आहे। पांढऱ्या माशीसाठी तुम्हाला टाटा मानिक असेल किंवा ॲसिटामाप्राइडमधला कुठलाही तुम्हाला कंटेन असलेलं कुठलंही औषध असेल ते आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पांढऱ्या माशीसाठी मी सिजेंटा कंपनीचं पेगाससची पण रिकमेंड करत असतो। पेगासस तुम्हाला 200 लिटरला 100 ग्रॅम त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅली नायग्रो कंपनीचं निवान घेऊ शकता किंवा वरद बायोटेकचं इनलिप, त्याच्यामध्ये तुम्ही इनलिपमध्ये वरद बायोटेकचं एम्पायर प्लस तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता 200 लिटरला 400 ml या प्रमाणात। त्यानंतर फवारणी करत असताना आपल्याला काळोखी चांगली असायला पाहिजे, पत्ती रफ असायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 200 लिटरला 500 ग्रॅम, सिलिकॉन 200 लिटरला 500 ग्रॅम, मायक्रोटन पण तुम्ही 100 ग्रॅम घेऊ शकता। त्याच्यामध्ये बुरशीनाशक तुम्ही सूर्यप्रकाश असताना आंतरप्रवाही घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला आंतरप्रवाही बुरशीनाशकांमध्ये तुम्ही रोकोचा वापर करा, नेटिओचा वापर करा, किंवा या स्टेजला आल्यानंतर तुम्हाला एक ॲमिस्टॉर टॉपची पण फवारणी मी दिलेली, ती फवारणी तुम्ही वेळोवेळी करून घ्या। त्यानंतर राहिलं असेल तुमची फुलकळी लागली असेल तर कस्टोडियाचा वापर करा, कस्टोडिया तुम्हाला 200 लिटरला 250 ml या प्रमाणात देऊन घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही फवारणी करून घ्या। त्यानंतर काळोखीसाठी मी तुम्हाला सांगितलं मॅग्नेशियम सल्फेट सिलिकॉन Z78 फवारणी करून घ्या, अतिशय चांगली काळोखी येईल। त्यानंतर काढण्यामधलं अंतर आपल्याला कमी राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला फॉस्फरस लेवल, पॉटॅश लेवल, मॅग्नेशियम लेवल चांगली ठेवायची, म्हणून तुम्हाला 52-34 मॅग्नेशियम दिलेलं असतं, त्याच्या पण फवारणी तुम्ही वेळोवेळी करून घ्या। त्यानंतर राहिलं
तुम्हाला व्यास पाणी कोमांची मी फवारणी दिलेली शेड्यूलमध्ये, ती पण फवारणी तुम्ही वेळेवर करून घ्या. त्यानंतर ड्रीपमधून आपण विद्राव्य खते सोडत असताना तुम्हाला 11-44-11 या स्टेजला देऊन घ्यायचं आहे. 11-44-11 तुम्हाला एक साधारणतः 1 एकरसाठी 3 ते 4 किलो या प्रमाणात द्यायचं आहे. खूप मोठ्या डोसची गरज नाही. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, बरेच शेतकरी डोस जास्त देतात, 8-8-10-10 किलोचे डोस देतात. आपल्याला झाडाच्या वाढीनुसार आपल्याला डोस द्यायचे. ज्यावेळेस तुम्हाला फळ सेटिंग होईल, फळ सेटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी डोस वाढवायचे. लक्षात घ्या, फळ फुगवणीसाठी गरज असते. आर्यमानच्या वरायटीला सिटिंग जास्त झालेली असते, माल भरपूर असतो, परंतु खालचं फळ फुगून जातं, नंतर दुर्लक्ष होतं. शेतकऱ्यांचे प्लॉट चालू झालेले असतात, फवारण्या करत नाही. याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला फवारणे रेग्युलर चालू ठेवायचे आहे. त्यानंतर जे ड्रिपचे ॲप्लिकेशन दिलेले ते पण आपल्याला रेग्युलर ठेवायचे. त्याच्यामध्ये तुमचं 0-60-20 असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, चुनखड जमीन असेल, तर तुमचं फेरसची कमतरता त्या ठिकाणी जाणवत असते. त्या ठिकाणी तुम्हाला सल्फर आणि फेरस आपल्याला वेळोवेळी देऊन घ्यायचे. जसं तुम्हाला शेड्यूल येईल त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी कामकाज करून घ्यायचे. तर शेतकरी मित्रांनो काय करा, आता जवळजवळ भेंडाळीमध्ये आपले किती प्लॉट बुकिंग झाले? आता 8-10 प्लॉट झाले असतील, 10 प्लॉट असतील, बरोबर. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, मी प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण व्हिजिट देण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करतो, जेणेकरून शेतकऱ्याच्या मेन अडचणी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. जमीन वाईज आपण दिलेले डोस त्यांच्या पूर्ततेनुसार किंवा गरजेनुसार आपण त्याला देता आले पाहिजे. याच्यासाठी आपण स्पेशल व्हिजिट प्रत्येक प्लॉटवरती देण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे मोठी टीम आहे, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असतो. ऑफिसवरून फोन येतात, व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं. सर्व गोष्टी आपण व्यवस्थित बुकिंग करून घ्या, प्रत्येक प्लॉट बुकिंग करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती त्या ठिकाणी मिळेल. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो, 98-34-25-22-14 आणि 91-68-000-503 किंवा 503 या क्रमांकावरती संपर्क करा आणि आपण आपले प्लॉट बुकिंग करा. प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळेल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत नियोजन मिळतं. तुम्हाला प्रत्येक 8 ते 10 दिवसाला शेड्यूल येतं. त्याच्यानंतर आपली व्हिजिट पण तुमच्याकडे 10 दिवसानंतर असते. कुठलेही प्लॉट असेल महाराष्ट्रामध्ये, कुठलेही प्लॉट, आता मला कालचे ठाण्यामध्ये तुमचे मुरबाडचे बरेच कॉल झाले, तिथेही आपल्याला जाऊन व्हिजिट द्यायचे. म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपण व्हिजिट देण्याचा प्रयत्न करतो. तर शेतकरी मित्रांनो काय करा, याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.